नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार बावीससाठीचं साठीचं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या विश्लेषणाबरोबरच एक स्मार्ट टिप सुद्धा देणार आहोत त्यामुळे आजचं हे विश्लेषण पूर्ण बघा व्हिडिओ बघताना अजिबात स्किप करू नका हा व्हिडिओ आपण आता सुरू करणारच आहोत मात्र त्यापूर्वी एक महत्वाची सूचना की ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण ते ग्रुप जॉईन करा त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या सर्वांना आणखीन एक नम्र विनंती आहे की आपण आपल्या वेबसाईटला सुद्धा अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आपण आता आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी काय झालं हे आपण विकली अॅनालिसिसच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे त्याबरोबर आपण वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण कालच्याच व्हिडिओमध्ये केलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ अवश्य बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्टली सोमवारसाठीचं विश्लेषण करणार आहोत विकली आणि डेली टाईम फ्रेममधलं जर निफ्टी आणि बँक विश्लेषण तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ समजून घ्यायला आणि हे विश्लेषण समजायला जास्त सोपं जाणार आहे तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण कालच्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे जर तो बघितला नसेल विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक उपलब्ध आहे तर तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही इथून पुढचा व्हिडिओ नक्की बघू शकता तर आपण आता विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाणार आहोत चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आता आपण इथे बघू शकता की आपल्याला जे मार्केटमध्ये अनालिसिस होतं शुक्रवारी काय झालं ते मी ऑलरेडी सांगितलेलं होतं त्यामुळे आपण सोमवारसाठीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लेवल्स काढायचे आहेत ते आता आपण काढूया बँक निफ्टीमध्ये आपण बघू शकतो की हा एक स्विंग लो बनलेला होता आणि त्यामुळे आपल्याला काय होत आहे की ही एक इम्पॉर्टंट लेवल आपल्याला इथे मिळते मी त्याला थोडस हायलाईट करतोय त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला हा काही स्विंग हाय असं वाटत नाहीये पण जर तुम्ही इथे काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ह्या एरियामध्ये आपल्याला सपोर्ट घेतला गेला होता आणि त्याच एरियामध्ये आपल्याला ही लेवल बनलेली आहे म्हणजे त्रेचाळीस सातशेच्या आसपास आपल्याला असं लक्षात येते की पूर्वी मार्केट एकदा इथनं वर गेल्यानंतर इथे सपोर्ट घेतला होता इथे वर गेल्यावर पुन्हा इथे सपोर्ट घेतला होता पुन्हा वर जाऊन मग ब्रेकडाऊन झालंय म्हणजे बरेच वेळेला इथे सपोर्ट घेतलेला त्यामुळे जरी हा स्विंग हाय प्रॉपर तयार झालेला नसला तरी पूर्वीच्या अनुभवावरून आपण इथे काय करू शकतो त्याला स्विंग हाय म्हणून घेऊ शकतो सिलेक्ट करू शकतो तर इथे मी काय करतोय वरच्या बाजूने हा स्विंग हाय म्हणून सिलेक्ट करतोय आता आपण चेक करूया की ह्या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे तर आपण इथे बघू शकतो की त्रेचाळीस हजार तीनशे एकसष्ट आहे आणि इथे आपण बघितलं तर लक्षात येईल की सातशे चार आहे म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की तीनशे चाळीस पॉइंटचा ह्या दोघांमध्ये फरक आहे म्हणजे आपल्याला काय करणं आवश्यक आहे एकशे सत्तर पॉइंटच्या मध्ये आपल्याला एक ह्या दोघांच्या मध्ये एक लेवल घेणं आवश्यक आहे आपण ती घेऊया आपल्याला एकशे सत्तर पॉइंट घ्यायची आहे म्हणजे सहाशेच्या खाली गेलं ले तर पाचशे तीसच्या आसपास आपल्याला ती लेवल येईल तर इथे आपण काय करणार आहोत एक इम्पॉर्टंट लेवल घेणार आहोत पाचशे तीसच्या आसपास इथे आपण ती इम्पॉर्टंट लेवल घेऊया तर ही एक आपल्याला सेंटर पॉइंट म्हणून घ्यावा लागणार आहे आता काय होईल मार्केट जर ह्या वरच्या भागात ओपन झालं आणि वरच्या भागातच टिकलं तर आपल्याला असं बघायला येईल की हा हाय ब्रेक झाल्यानंतर बँक निफ्टीमध्ये होण्याची शक्यता जास्त दिसते कारण बँक निफ्टीमध्ये निफ्टीच्या तुलनेमध्ये आपल्याला जास्त प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालेली आहे आपण जवळजवळ लाईफ टाईम हायच्या आसपासच ट्रेड करतोय त्यामुळे इथे ओपन झाल्यानंतर वर जाणार असेल तर आपल्याला वरच्या लेवलला जेव्हा आपण सातशेची ची लेवल ब्रेक करू तेव्हा सातशे पंचाहत्तरच्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट मिळेल त्याच्यानंतर आपण वर जात असू तर आपल्याला ह्या आसपास आपल्याला दुसरं टार्गेट मिळू शकतं आठशे पन्नासच्या आसपास आपल्याला दुसरं टार्गेट मिळू शकतं आता ह्या लेवल तसं बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की आपल्याला इथे पंच्याहत्तर पंच्याहत्तर पॉईंटच्या फरकानंच लेवल आहेत पण आपण काय करतोय प्राईज ऍक्शन नुसार जे आपल्याला ले 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 लेवल मिळाल्यात त्या आपण इथे घेतोय त्यामुळे आता ह्याच्यानंतर तिसरं टार्गेट जे असणार आहे ते आपण कुठे देऊ शकतो तर आठशे पन्नास नंतर त्रेचाळीस हजार नऊशे पन्नासच्या आसपास आपण तिसरं टार्गेट सेट करू शकतो तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे तिसरं टार्गेट सेट करायला लागेल जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि इथून वर जात असेल तर मग आपण काय करू शकतो कारण चोवेचाळीस हजारला सगळ्यात जास्त रेजिस्टन्स असल्यामुळे आपण इथपर्यंत लेवल काढल्यात आपण एक चौथी लेवल चव्वेचाळीस हजारच्या आसपास सुद्धा काढून ठेवूया कारण ते आपल्यासाठी काय असणार आहे फायनल टार्गेट असणार आहे कारण तिथे हायेस्ट ओपन इंटरेस्ट कॉलचा असल्यामुळे तो आपल्यासाठी रेजिस्टन्स आहे तर इथून वर जात असताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या लेवल्स आपल्याला टार्गेट म्हणून वापरता येतील आता त्याच्यासाठी फ्लॅट ओपन होणं आवश्यक आहे फ्लॅट ओपन झालं आणि त्यानंतर इथे थोडा वेळ हे करून मग ब्रेकआउट दिला तर आपल्याला काय होऊ शकतं ह्या लेवल्स आपल्याला अचीव होऊ शकतात मात्र जर त्याच्याऐवजी उलट झालं गॅप ओपन उप झालं तर मग काय होईल इथे ओपन झालं किंवा इथे ओपन झालं तर मग वर जायला फारसा स्कोप नाही आहे कारण आपल्याला माहिती आहे की त्रेचाळीस नऊशे पन्नास त्रेचाळीस चौवेचाळीस हजार ह्या आसपास आपल्याला स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे ते तर त्याच्यामुळे वर जायला स्कोप नसणार त्यामुळे थोडंफार वर जाऊन आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं तर त्याच्यामुळे गॅपअप ओपन झालं तर आपल्याला थोडंसं सावध व्हायला लागेल थोडीशी प्राइस ऍक्शन बघावी लागेल वर जाते म्हणून लगेच बाय अर्थ नाही कारण आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की Uh, साधारणपणे चव्वेचाळीस हजारला स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे आणि मग तो लगेच चोवेचाळीस हजार ह्या डॉट लेवलला असेल का नाही त्याच्या पन्नास पॉईंट खाली इथे कुठेही आपल्याला काय होऊ शकतं रेजिस्टन्स घेऊन आपण खाली जाऊ शकतो उप तर त्याच्यामुळे गॅपअप खूप ओपन झालं तर आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्यायला लागेल मात्र जर आपल्याला आप गॅपअप ओपन न होता आपण इथे बघूया की इथे ओपन झालं खाली जात असेल तर मग काय होईल इथून इथपर्यंत जाईल थोडंसं खाली जाऊन पुन्हा वर येऊ शकतं मात्र जर खालच्या ह्या भागामध्ये ओपन झालं जर त्रेचाळीस हजार पाचशे च्या खाली ओपन झालं तर मग काय होईल मग आपल्याला ही लेवल ब्रेक झाल्यानंतर बँक निफ्टीमध्ये खूप चांगली खालची टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात आता काय होईल समजा ही लेवल तुटली की आपण शॉर्ट करू शकतो किंवा पुट बाय करू शकतो तर ही लेवल साधारण तीनशे एकसष्ट ची आपण तीनशे पन्नास ची असं समजून आपल्याला खालचं टार्गेट पहिलं मिळेल दोनशे च साधारणपणे आपण इथे दोनशे पन्नासच्या आसपास पहिलं टार्गेट घेऊ शकतो त्यानंतर तिसरं टा दुसरं टार्गेट जे असणार आहे ते आपल्याला एकशे पन्नासच्या आसपास घ्यायला लागेल आपण इथे जर बघितलं तर ही लेवल आपण एकशे पन्नासच्या आसपास इथे घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला जे शेवटचं टार्गेट असणार आहे हे टार्गेट असणार आहे त्रेचाळीस हजार पन्नासच्या आसपास त्रेचाळीस हजार पन्नासच्या आसपास आपल्याला शेवटचं टार्गेट असणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की त्रेचाळीस हजारला नॅचरल सपोर्ट असल्यामुळे आपण एक फायनल ती लाईन घेऊन ठेवूया जसं आपण वर बघताना बघितलं की इथे आपण त्रेचाळीस हजार नऊशे पन्नास आणि मग चव्वेचाळीस हजार ज्या पद्धतीनं केलं त्याच पद्धतीनं आपल्याला इथे सुद्धा करायचंय त्यासाठी इथे खालच्या बाजूला ओपन होणं आवश्यक आहे आणि हा लो तुटणं आवश्यक आहे कारण निफ्टीमध्ये आपल्या आपण बघू शकतो की आपल्याला खूप मोठं सेलिंग झालेलं आहे पण बँक निफ्टीमध्ये अजून आपल्याला सेलिंग बघायला मिळालं नाही त्यामुळे आता जर इथनं सेलिंग झालं तर आपण खूप क्विकली आपल्याला खालची टार्गेट बघायला मिळू शकतात त्यामुळे आपल्याला निफ्ट निफ्टीपेक्षा उद्या बँक निफ्टीचं प्रेफर आपल्याला करायला आवडेल तर हे झालं अ आ... कशा पद्धतीनं ओपन झाल्यानंतर काय होईल आता समजा डायरेक्टली गॅपडाऊन ओपन झालं तर कुठे ओपन होतंय इथे झालं तर मग खाली जायला स्कोप आहे जितकं आपण त्रेचाळीस हजारच्या जवळ ओपन होऊ तितकं आपल्याला खाली जायचा स्कोप कमी होणार त्यामुळे काय होईल थोडंफार खाली जाऊन आपण एक बाउन्स घेऊ शकतो तर त्याच्यामुळे आपल्याला तिथे वाट बघायला लागणार इथे कुठेतरी ओपन झालं तर इथे काय होऊ शकतं समजा इथे कुठेतरी ओपन झालं इतक्या गॅप डाऊन झालं समजा तर इथनं थोडासा बाउन्स घेऊन वर जाऊन मग पुन्हा खाली येऊ शकतं आणि ज्या वेळेला पुन्हा खाली येताना Yeah. हा जो आपल्याला लो असेल तो तोडेल इथे आपण पुन्हा शॉर्ट करू शकतो या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे तर हे झालं आपल्याला आप बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण काय करूया निफ्टीकडे जाऊया आणि निफ्टीसाठीच्या इम्पॉर्टंट लेवल उद्यासाठी काय असतील ते आपण समजून घेऊया तर इथे मी काय केलंय निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केलाय आता निफ्टी फिफ्टीचा चार्ट इथे बघत असताना आपल्याला काय लक्षात येईल खालची बाजू आपण जो स्विंग लो आहे तो आपण काय करू शकतो इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेऊ शकतो आता इथे वरच्या बाजूला बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की काय होतंय वरच्या बाजूला आपल्याला थोडस हा जो भाग आहे हा आपल्याला अठरा हजार पाचशे लेवल आहे आणि म्हणून मी इथे काय करतोय हा डायरेक्टली स्विंग हाय किंवा इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतोय प्रत्यक्षात हा काही स्विंग हाय बनलेला नाही आहे अजून ओके नुसतं इथून इथपर्यंत गेलं आहे तर त्याच्यामुळे आपण तरी सुद्धा ही लेवल घेतोय आता इथे बघितलं तर चारशे दहा ते पाचशे दहा अशी आपल्याला काय दिसते शंभर पॉईंटची ही लेवल दिसते आता समजा जर इथे कुठेतरी फ्लॅट ओपन झालं आणि खाली जात असेल आणि ही लेवल तुटत असेल तर मग आणखीन सेलिंग ह्याच्यामध्ये फास्ट येऊ शकतं मात्र आपल्याला जर थोडं इथून वर जात असेल तर थोडस आपल्याला कमी क्वांटिटीमध्ये आपण बाय सुद्धा करू शकतो कारण बँक निफ्टी थोडस स्ट्रॉंग आहे बँक निफ्टी समजा वर जायला लागलं तर ते निफ्टीला घेऊन वर जाऊ शकतं तर त्याच्यामुळे आपण मग काय करू शकतो इथनं वर जात असताना आपल्याला साधारणपणे पाचशे पन्नासच्या आसपास आपल्याला पाचशे पन्नास पाचशे साठच्या आसपास आपण काय करू शकतो इथे पहिलं टार्गेट घेऊ शकतो म्हणजे आपण जर इथे बघितलं तर पाचशे साठच्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट मिळू शकतं त्यानंतर पाचशे दहा नंतर पाचशे साठ वर पहिलं टार्गेट घेतल्यानंतर आपण दुसरं टार्गेट जे आहे ते साधारणपणे इथे सहाशेच्या आसपास घेऊ शकतो आणि तिसरं टार्गेट जे आहे ते सहाशे पन्नासच्या आसपास आपण घेऊ शकतो तर ह्या आसपास आपल्याला तिसर टार्गेट घ्यायला लागेल तर अशा पद्धतीनं जर वर जाणार असेल अर्थात वर जाणार असेल तर आपल्याला खूप सावध राहायला लागणार आहे कारण खूप मोठं सेलिंग झालेलं असल्यामुळे वर जात असताना आपल्याला प्रत्येक लेव्हलला काय असणार रेजिस्टन्स फेस होणार आणि त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं सावध ट्रेड करणं आवश्यक असणार आहे मात्र जर लो तुटत असेल इथे फ्लॅट ओपन होऊन थोडंसं गॅप डाऊन एरिया मध्ये ओपन होऊन जर खालचा लो तुटत असेल तर थोडंसं आपण काय करू शकतो फ्लो बरोबर आणखीन थोडं मार्केट खाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे चारशे दहाच्या खाली आपण काय करू शकतो तीनशे पन्नास हे आपलं पहिलं टार्गेट ठेवू शकतो तीनशे पन्नास नंतर दुसरं टार्गेट ठेवायचं असेल तर आपल्याला ते पन्नास पॉईंट आणखीन खाली ठेवावं लागेल तीनशेला आपण पुढचं टार्गेट ठेवू शकतो आणि शेवटचं टार्गेट जे असणार आहे ते आहे अठरा हजार दोनशे पन्नासला तर इथे आपण काय केलंय या पद्धतीनं अठरा हजार दोनशे पन्नासला आपण शेवटचं टार्गेट ठेवलं आहे तर हे झालं निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण काय करणार आहे आता आपण जसं मी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आता आपण एक स्मार्ट टीप बघणार आहे आणि आजच्या स्मार्ट टिपमध्ये मी कुठलंही टूल सांगणार नाही किंवा कुठलंही इंडिकेटर दाखवणार नाहीये तर मी तुम्हाला निफ्टी की बँक निफ्टी म्हणजे समजा तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीमध्ये ट्रेड करत असाल आणि तुम्हाला बरेच वेळेला प्रश्न पडत असेल की आपल्याला आज निफ्टीमध्ये ट्रेड करायचं आहे का आज बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं आहे तर मी आजच्या ह्या सिच्युएशनवरनं याचा निर्णय तुम्हाला कसा घ्यायचा असतो ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता तुम्ही जर कालचं ॲनालिसिस बघितलं असेल तर ठीक आहे नसेल तर पुन्हा एकदा ॲनालिसिस बघा म्हणजे आज मी काय सांगतोय ते तुम्हाला लक्षात येईल तुमच्या असं लक्षात आलंय की निफ्टी जी आहे ते एक तेजी झाल्यानंतर आता थोडंसं खाली आलेलं आहे ओके म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालंय त्याच्याऐवजी बँक निफ्टीमध्ये बघितलं तर काय झालं होतं बँक निफ्टीमध्ये वर गेल्यानंतर इथे बराच वेळ साईडवेज ट्रेड झालं होतं आणि असं साईडवेज ट्रेड होऊन आता आपण एक ब्रेकआउट देऊन साधारणपणे जो आपला जो लाईफटाईम हाय आहे त्याच्यात जवळपासच आपण क्लोज केलेला आहे आता दिसताना काय दिसतंय बँक निफ्टी आपल्याला थोडीशी स्ट्रॉंग दिसते आहे निफ्टीमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालं आहे आता मला समजा उद्या ट्रेड घ्यायचं आहे तर मी निफ्टीमध्ये घ्यावा की बँक निफ्टीमध्ये घ्यावा तर आपल्याला बघायचं आहे की मार्केटचं सेंटीमेंट काय आहे मार्केटचं सेंटीमेंट आपल्याला डाऊन ट्रेंड दिसला तर आपल्याला आता निफ्टीमध्ये थोडंसं सावध व्हायला पाहिजे कारण निफ्टीमध्ये ऑलरेडी सेलिंग आलेलं आहे बरोबर बँक निफ्टीमध्ये मात्र तेवढं सेलिंग आलेलं नाही तर आपण उलट ब्रेकआउट करून वरच्या बाजूला ट्रेड करतोय त्यामुळे आता जर प्रॉफिट बुकिंग येणार असेल खालच्या दिशेनं जाणार असेल तर मी काय करेन निफ्टीच्या ऐवजी बँक निफ्टीला प्रेफर करेन कारण काय होईल मग आपल्याला असं होईल की निफ्टी थोडंसंच प्रॉफिट बुकिंग येईल कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये सुरू झालेलं आहे ह्याच्यामधलं आता नवीन सेलरला ह्याच्यामध्ये एंट्रीला जास्त चान्स दिसत नाही आहे मात्र इथे टॉपला असल्यामुळे इथनं सेलरला जास्त चान्स दिसतोय त्यामुळे मला जर निवडायचं झालं सेलिंग मध्ये तर मी काय करणार बँक निफ्टी निवडणार मात्र आपण जसं बघतोय की शुक्रवारच्या सत्रामध्ये सेलिंग झालं होतं आणि त्यानंतर एक शेवटच्या तासाभरामध्ये बाईंग झालंय बँक निफ्टीमध्ये आता समजा असं झालं की इथे फ्लॅट ओपन होऊन आपण वरच्या दिशेनं जातोय आणि आपल्याला बाईंगचं हे दिसतंय सेंटिमेंट दिसत आहेत इथे सुद्धा आपल्याला असं लक्षात येते की बाईंगचा सेंटिमेंट दिसतोय तर मग अशा वेळेला निफ्टीमध्ये ट्रेड करायचा की बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचा तर इथे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की निफ्टी आता खूप खाली आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय झालंय की वेगवेगळ्या लेवलला आता रेजिस्टन्स तयार झालेत बँक निफ्टीमध्ये आपल्याला सर्टन रेझिस्टन्स लेवल माहिती आहे चोवेचाळीस हजार माहिती आहे त्या मी इथून जर वर जात असेल तर मी तिथेसुद्धा बँक निफ्टीला जास्त प्रेफर करणार याचं कारण असं आहे की आप आपण वर जात असू ऑलरेडी स्ट्रॉंग आहे आपल्याला माहिती आहे बँक निफ्टी आणि त्याच्यामध्ये पुन्हा बाईंग येत वरच्या बाजूला जास्त रेझिस्टन्स लेवल नाही डायरेक्टली चोवेचाळीस हजार आहे मग जर समजा आपल्याला इथे अंतर असेल एक शंभर दीडशे दोनशे अडीचशे पॉईंटचं हे अंतर असेल आणि इथनं आपण बाहेर पडत असू तर आपल्याला इथे ट्रेड घेणं जास्त आपल्यासाठी काय असणार आहे सेफ असणार आहे म्हणजे मला ह्या उद्याच्या सध्याच्यासाठी सोमवारसाठी मला मंदी होणार असेल तरीही मी बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न करणार आणि तेजी होणार असेल तरीही मी बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न करणार मी उद्यासाठी जर मी दोन्हीमध्ये ट्रेड करत असतो तर उद्यासाठी मी निफ्टीला अवॉइड करायचा प्रयत्न करणार जनरली लॉजिकली कसा विचार करायचा असतो हे सांगण्याचं मी या स्मार्ट टिपमध्ये प्रयत्न केला आता उद्या काय होतंय त्यावरनं तुमच्या लक्षात येईल की ही स्मार्ट टीप उद्या काम करते की नाही कारण एक लक्षात ठेवा मार्केटमध्ये कुठलीही गोष्ट सत्तर ते जास्तीत जास्त ऐंशी टक्केच काम करते रोजच्या रोज एखादी टीप कायम काम करणार नाही आहे पण बऱ्याच वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की ज्या वेळेला अशी परिस्थिती असते अशा वेळेला आपल्याला ह्या पद्धतीनं लॉजिक लावायचं असतं या पद्धतीनं विचार करायचा असतो माझ्या मते मी हे जी काय स्मार्ट टिप सांगितली ही तुम्हाला आवडली असेल आवडली असेल आणि आजचं विश्लेषण सुद्धा आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा आणि कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंटच माझ्यासाठी प्रेरणा असते त्यामुळे ते, ते करायला अजिबात विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये मी आता इथेच आपली रजा घेणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय तुम्ही लाईक केलंय कमेंट केले मात्र अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ता ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद